तालुक्यातील खानगाव येथील ग्रामपंचायतीला सहायक अधिकारी बांधकाम खाते महाराष्ट्र राज्य श्री अनिल शिवराम चव्हाण, उद्योजक श्री प्रफुल्ल चव्हाण, अभियंता श्री ओंकार चव्हाण व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ श्री अनंत कुमार बोंबले मुंबई यांनी 150 नारळाची रोपे देण्याचं आश्वासन दिलंय। 2011 साली ग्रामपंचायतीने सुमारे 300 सिल्वर जातीची झाडे लावली आहेत। माझं कर्मभूमीपेक्षा जन्मभूमीवर प्रेम आहे, आदर्श ग्रामपंचायत होण्याच्या दृष्टीने विचार करावा असे मत श्री अनंत कुमार बोंबले यांनी व्यक्त केले। यावेळी सुरेखाताई गांजाळे, दिलीप गांजाळे, माऊली काजळे, मच्छिंद्र बोंबले, माऊली बोंबले, रुपेश कामटकर व दत्ता घोरपडे आदी ग्रामस्थ हजर होते। आज 24 तासासाठी प्रतिनिधी विजय बोंबले, खानगाव। सगळ्यात मला इथे आणायचं महत्त्वाचं म्हणजे ते खानगाव म्हणून जे मी पाहिलं ते सर्वप्रथम आपले माझे सहकारी बोंबले सर, सगळ्यात माझा एक म्हणजे वाटा म्हणतात ना शहराचा वाटा, सगळ्यात त्यांच्या हजार आहे की ज्यांनी मला ह्या क्षेत्रात आणलं त्यांनी मला एक सगळं वेगळं एक सार्वजनिक क्षेत्रात किंवा सहकार क्षेत्रामध्ये जे मार्गदर्शन केलं आणि करतायत ते खरं त्यांचाही सगळ्यात मोठा वाटा आहे। ते खानगावमध्ये मला वाटतं मी आता एक चौथी वेळ असेल, मी आलोच तिसरीला चौथे, पण बघितलं की तुमचं गाव एवढं म्हणजे जे तुमची एकोपाने जे काम चालतं की सगळी आता ही परिस्थिती बघितली की तुम्ही असे एवढ्याच छोट्या गोष्टीसाठी सगळं तुम्ही बसलात नाही, माझ्या एवढं सत्कार केलं ते सगळ्यात पहिलं मी तुमचं आभार मानतो। तुम आता मी एक शासनाच्या सेवेमध्ये म्हणजे बांधकाम खात्यामध्ये म्हणजे ऊर्जा विभाग माझं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे विद्युत जे ऊर्जा क्षेत्र आहे त्या कमी खात्यात मी बांद्रा म्हणजे तिथं आमचं कार्य आहे, जिथं आमचं कार्यक्षेत्र भांडव टू भाईंदर कुर्ला टू विक्रोळी आमचा एवढे एरिया आहे, म्हणजे विद्युतमध्ये ज्या सगळ्या ज्या परमिशन असतात की तुमचे परवानगी, तुमचे सबस्टेशन की तुमचे वॉटर पंप, तुमचे एखादी बिल्डिंग बनले परमिशन हे आमच्या परमिशनच्या चालत नाही। म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्युतचे जे तुम्हाला जर याच्यामध्ये काय लागलं तुम्हाला बोललो ना सौर ऊर्जा, सौर ऊर्जा तुम्ही म्हणते म्हणून बोलले की त्याचं जे काय तुम्हाला जर कळलं काय तुम्हाला एखादी मदत लागली तर मी तुम्हाला करण्यास म्हणजे तुम्हाला एक मार्गदर्शन करण्यासाठी मी तुम्हाला प्रयत्न करेन एवढं मी सांगतो। बाकी तुम्ही मला आम्हाला सर्वांना सरांना सत्कार केल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो। आणि आजच एक शब्द बोलायचं राहिलं की आता मी झाडांचा जो तुम्ही जे एक कॉन्सेप्ट काढलेला आहे ते सगळ्यात म्हणजे माझे एक असं आहे की नारळ झाडं तुम्हाला बोललोच आहे पण त्यातून जर आणखीन जर झाडं तुम्हाला काही देण्याची जर वेळ झालं तर माझे दापोलीला कृषी विद्यापीठ आहे तिचे आपले काही ना माझे सहकारी आहेत तिथे तिथे ऑफिसर आहेत तर त्यांच्याकडनं पण आपण गायडन्स घेऊ बा आपल्या ह्या ठिकाणी अशी कुठली कुठली झाडं चांगली जगू शकतात की तिथून काही चांगल्या प्रकारे झाडे मिळू शकतात। ते आता जे साहेब बोलले तेव्हा मला ते मिळालं की तिथे आपण मी माझे मेवणे पण तिथे आहेत त्यांच्याशी मी बोलणं करतो आणि चांगले चांगले झाडं तुमच्या तुमच्या मातीसाठी कुठली झाडं ती उपयोगी जगण्यासाठी चांगले हे होईल ते पण त्यांना मी विचारून घेतो आणि मी तुम्हाला उमळे साहेबांबरोबर मी दोन ते सगळं मी पूर्ण त्याची माहिती काढून घेतो। हां एवढं बोललं माझ्या तुमच्या संपर्क। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।